पण कॅथेड्रल पाहिलंय, आता आम्ही चॉकलेट फॅक्टरीकडे चाललोय. कलोनिया शहरात आल्यावर बघा काय पाहायला मिळलंय. इथे ऐश्वर्या रॉय यांचा फोटो आहे आणि इथे रेस्टॉरंटची ॲडव्हर्टाईज केली आहे. बघा समोर कृष्ण फेस्टिवल आहे आणि सगळे इंडियन्स इथे जमा व्हायला लागलेत आता. आणि एका जर्मन मुलाने इथं धोतर घातलेलं इथं आम्ही पाहिलं, तो मुलगा आता समोर गेला आणि आम्ही यांच्यासोबत चौकशी केल्यानंतर कळलं की इथे आता यांची रॅली निघणार आहे आणि इथे नंतर प्रसाद बनवणार आहेत, ते प्रसाद वाटप होणार आहे. तर ह्याची सगळी तयारी सुरू आहे इथे. बघा इथे लिहिलंय हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. वाव मस्त वाटतंय, जर्मनीत मस्त कृष्ण फेस्टिवल आयोजित केला आहे आणि छान डेकोरेशन केलं आहे. पण आता 2 मिनिटात पोहोचतोय चॉकलेट म्युझियम. खूप सुंदर ब्रिज आहे हा. चला आज जाऊन पाहूया आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा. आम्ही तिकीट घेतलंय, चला म्युझियम मध्ये जाऊया. इथे ते सांगत आहेत की कुठून जायचंय आणि काय काय पाहायचंय ते. तर आम्ही तिकीट दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला हे चॉकलेट दिलंय. भाऊ दाखवा. खोललंय मी. भाऊ कसं लागलं? छान आहे. कोकाव बनवतात आणि मग त्याच ते चॉकलेट मध्ये मिक्स करतात. ते चॉकलेट ह्याच्यापासून चॉकलेट बनतात. कोकाव पर्सेंटेज असतं प्रत्येक चॉकलेट मध्ये. कोकाव किती पर्सेंटेज? जास्त पर्सेंटेज जास्त डार्क चॉकलेट म्हणतात. करेक्ट. त्याच्या पर्सेंटेज पण चॉकलेट डार्क चॉकलेट किंवा माइल्ड चॉकलेट असतात. ओके. तर हे आहे कोकाव ट्री. बघा इथे कोकावच्या बिया ठेवल्यात. बघा कोकाव सीड्स. या फ्रुट्सचे जे बीन्स आहेत ना, त्या बीन्स पासून ऍक्च्युली क्रश करून चॉकलेट बनवतात पहिले. तर पण इथे सॅम्पल लिहिले त्यांनी की 100 ग्रॅम चॉकलेटच्या बारसाठी जवळपास 20 ते 100 कोकावचे बीन्स लागतात. ओके. कोकावचे सीड्स इथे ठेवलेत. बघा आणि हे झाडे. चॉकलेटचे रेट कुठल्या कंट्रीमध्ये कसे आहेत ते इथे लिहिलेत. मागे पर्सेंटेज असतात तर इथे लिहिले 70% कोकाव. म्हणजे जितकं जास्त कोकाव तितकं चॉकलेट डार्क असणार आहे आणि थोडंसं कडू लागतं. तर हे होल्ड मिल्क आहे, मिल्क पासून बनलेलं चॉकलेट आहे. तर हे लिंटचे हे आपण सगळे. तर आम्ही हे सगळे चॉकलेट ऑलरेडी टेस्ट केलेत. चॉकलेटचे 4 मेन इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आहेत कोकाव बटर म्हणजे कोक बटर, कोकाव लिकर, मिल्क पावडर आणि शुगर. हे त्याच्यापासून हे 4 मेन इन्ग्रेडियंट आहेत ते इथं डिस्प्लेसाठी ठेवलेले. बघा पहिलं आहे ते कोकाव लिकर आहे.
करेक्ट कारण इथे दिसते बिया बियाज आहेत त्याच्यापासून बनत असते. नंतर इथे नंतर हे इथं शुगर आहे मिल्क पावडर ओके इथे लिहिलंय वरती मिल्क पावडर शुगर ओके हे पण बटर आहे इथे जे काही कोकाचे बीन्स आहेत त्याला रोस्ट करून ग्राइंड करण्याचं मशीन आहे मी तुम्हाला दाखवते आता बघा ही मशीन आहे योगेशसाठी चॉकलेट मिळत आहे इथं आहा केवढं तोंड भरलंय चॉकलेट खाते प्रत्युष वेगवेगळे चॉकलेट मोल्ड आहे ते समोर जे चॉकलेट दिसतंय ते 23 किलोचं चॉकलेट आहे आणि हे 600 युरोचं चॉकलेट आहे बघा दिसतंय का बापरे केवढं महाग चॉकलेट आहे तर हे किती छान चॉकलेट आहे सांता क्लॉज म्हणजे
म्हणजे पूर्वीच्या काळात हे कसं बनवायचे चॉकलेट्स? अगदी पूर्वीच्या काळी कोकाव आहे ते या पोळपाटावर ग्राइंड केलं जायचं आणि शिल्प पण काही ठेवली आहेत इथे. रॅबिट शेजारी रॅबिट बसलाय. कुठे माझे रॅबिट? कशी झाली रॅबिट? हा चॉकलेट खा. यम्मी. कोणतं चॉकलेट कोणत्या साली तयार केलं हे इथे आहे. किंडर जॉय हे 2022 पहिल्यांदा तयार झालं चॉकलेट आणि किंड म्हणजे लहान मूल. किंडर जॉय म्हणून त्याचं नाव तसं ठेवण्यात आलं आहे लहान मुलांसाठी चॉकलेट. आणि लिंडच्या मिल्का चॉकलेटवर हीच गाई आहे. योगेश इथे चॉकलेट घेत आहेत. एका युरोला 3 चॉकलेट मिळत आहेत. खाली कलेक्ट करायचं योगेश. जाताना त्यांनी सगळ्यांना एक एक चॉकलेट दिलंय. बेबी प्रत्युतचं पण आहे. तर चला आता आपण म्युझियम पाहिलंय आणि आपण जायला निघतोय आता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.